वणीमध्ये तारू गल्लीत राहणाऱ्या साहिल मंगेश आहेर 18 वर्षीय युवकानं विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्यानं वणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 19 फेब्रुवारीच्या रात्री साहिल यानं आपल्याला त्रास होत असून काहीतरी औषध घेतल्याचं सांगितलं. लागलीच मित्रांनी नातेवाईकांनी त्याला वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. रात्री त्यावर उपचार सुरू होते. 20 फेब्रुवारीला पहाटेपासून साहिलचा त्रास अधिकच वाढला आणि सकाळी 9:30 दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेची खबर भाऊ प्रथम आहेर यांनी वणी पोलिसांना दिली आहे. त्यावरून पोलिसांनी पंचनामा केला असून ग्रामीण रुग्णालयात उपचारामध्ये हलगर्जीपणा झाल्याची तक्रार नातेवाईकांनी केली होती. काही काळ वातावरण तापलं असताना वणी पोलिसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी नातेवाईकांना समजावलं. लेखी तक्रार वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर BN मोरे यांच्याकडे देण्यात आली. त्यांनी नातेवाईकांना चौकशी करून कारवाई केली जाईल असं आश्वासन दिल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आलं. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. साहिल मनमिळाऊ स्वभावाचा होता. शहरात त्याच्याबाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वणी पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून वणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर वणी.